कर्तृत्व, दातृत्व आणि समाजकारणाला महत्त्व देत सामाजिक जाणीव आणि बांधिलकी जोपासणारे रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य, थोर देणगीदार, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि त्यांच्या कुटुंबियांनी रयत शिक्षण संस्थेला तब्बल 8,86,00,000 रुपयांची देणगी दिली. त्याबद्दल त्यांचा रयत शिक्षण संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते मंगळवारी सातारा येथे कर्मवीर भूमीत समारंभपूर्वक गौरव करण्यात आला. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांचा 64वा पुण्यतिथी सोहळा सातारा येथे अनेक मान्यवर आणि हजारो रयत सेवकांच्या उपस्थितीत पार पडला. थोर देणगीदार लोकनेते रामशेठ ठाकूर व कुटुंबियांनी रयत शिक्षण संस्थेच्या विकासासाठी सातत्याने भरीव मदत करून या संस्थेच्या प्रगतीसाठी नेहमीच मोलाचा हातभार लावला आहे. रयत शिक्षण संस्था मातृसंस्था मानून सदैव रयतेच्या विकासासाठी कार्य करणारे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या वर्षीच्याही शैक्षणिक वर्षात 6,75,00,000 रुपये, त्यांच्या पत्नी शकुंतला ठाकूर यांनी 80,00,000 रुपये, ठाकूर इन्फ्रा प्रोजेक्टच्या माध्यमातून चिरंजीव आमदार प्रशांत ठाकूर यांनी 81,00,000 रुपये तर चिरंजीव परेश ठाकूर यांनी 50,00,000 रुपयांची देणगी देऊन रयत शिक्षण संस्थेच्या विकासात नेहमीप्रमाणे मोलाचा वाटा उचलला आहे. त्याबद्दल या सर्व थोर देणगीदारांचा रयत शिक्षण संस्थेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा समजला जाणाऱ्या या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. चांगले विचार स्वतः आणि इतरांना घडविण्याचे काम करते. जन्माला येताना आणि मृत्यूनंतर खाली हात जावे लागते. माणुसकी आणि विचार अमर असतात. शैक्षणिकदृष्ट्या समाजाच्या विकासासाठी सर्वांनी सामाजिक कार्यात स्वतःला वाहून देणे गरजेचे आहे. या सामाजिक भावनेतून लोकनेते रामशेठ ठाकूर आणि कुटुंबीय हे कार्य करीत असतात. रयत आणि ठाकूर कुटुंबीय यांच्या जिव्हाळ्याचे नाते आहे. तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचावे यासाठी कर्मवीर अण्णांनी केलेले कार्य पुढे नेण्याचे काम रयत सेवक म्हणून लोकनेते रामशेठ ठाकूर सतत करीत आहे. या अनुषंगाने संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यासपीठावरून बोलताना लोकनेते रामशेठ ठाकूर आणि त्यांच्या कुटुंबियांचे कौतुक केले. तसेच आजपर्यंत संस्थेला लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी जवळपास 100 कोटी रुपयांची देणगी दिल्याचे जाहीर केले. त्याचबरोबरीने त्यांचे योगदान सर्वांना ऊर्जा देणारे असल्याची भावना विशद करत आदर व्यक्त केले. यावेळी सर्व उपस्थितांनी लोकनेते रामशेठ ठाकूर आणि त्यांच्या कुटुंबियांचे टाळ्यांच्या गजरात आभार मानले. या सोहळ्यास प्रमुख मान्यवर म्हणून संस्थेचे चेअरमन डॉक्टर अनिल पाटील, व्हॉइस चेअरमन भगीरथ शिंदे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, आमदार दिलीप वळसे पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार विश्वजित कदम, चेतन तुपे, आशुतोष काळे, बाळासाहेब पाटील, मकरंद पाटील, अरुण लाड, शशिकांत शिंदे, निलेश लंके, संस्थेचे सचिव विठ्ठल शिवणकर, माई पाटील यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमात संस्थेचे जनरल बॉडी सदस्य अरुण शेठ भगत, वाय टी देशमुख, महेंद्र घरत, अमोक ठाकूर, अपूर्व ठाकूर, सचिन पाटील, सुरेश पाटील, सुधीर घरत, विश्वनाथ कोळी यांच्यासह संस्थेचे अनेक पदाधिकारी आणि हजारोंच्या संख्येने रयत सेवक उपस्थित होते. मंजी साले रामशेठ ठाकूर त्यांचे कुटुंबियांचा पण त्या ठिकाणी सत्कार केला. तुमच्या माहितीसाठी सांगतो की रामशेठ आणि त्यांच्या कुटुंबाने रयत शिक्षण संस्थेच्या वेगवेगळ्या कामाच्यासाठी जे काही अर्थसहाय्य केलं त्याची रक्कम फक्त 100 कोटीवर गेलेली आहे. 2 वर्षाच्या प्रदीर्घ अशा करोनाच्या पार्श्वभूमीच्या नंतर रयत शिक्षण संस्था परत एकदा कात टाकली आहे म्हटलं तरी चालेल. आणि गेल्या 1 वर्षामध्ये 22-23 रयत शिक्षण संस्थेच्या संदर्भामध्ये प्रयत्न परत एकदा या देशातील सर्वोत्कृष्ट शिक्षण संस्था होण्याच्या दृष्टीने एक वेगळी वाटचाल उभी केलेली आहे. आणि याचं पहिलं म्हणजे अण्णांचं जे स्वप्न होतं 1939 साली भास्करराव जाधवांना त्यांनी पत्र लिहिलेलं होतं की मला युनिव्हर्सिटी काढायची आहे. ज्यावेळी रयत शिक्षण संस्थेच्या फक्त 3 शाखा होत्या
एक शाखा होती शाहू बोर्डिंग, दुसरी शाखा होती पुण्याचं युनियन बोर्डिंग, तिसरी शाखा होती महात्मा फुले ट्रेनिंग कॉलेज। संस्थेचं एकही हायस्कूल नसताना स्वप्न बघितली होती ती विद्यापीठ काढण्याची अण्णांची पहिली इच्छा। 1948 साली महात्मा गांधी मैदान जे सातारचं आहे तिथेही अण्णांनी घोषणा केली होती की मला युनिव्हर्सिटी काढायची आहे। आणि मृत्यूच्या पूर्वी 6 मे 1959 दोन पत्र लिहिली की यशवंतराव चव्हाण आणि कोल्हापूरचे शहाजीराजे की मला विद्यापीठ काढायचं आहे। आणि त्याचवेळी सी डी देशमुख अण्णांना 5 मेला ससूनच्या हॉस्पिटलमध्ये भेटायला आले होते। आणि सी डी देशमुख त्यावेळी UGC चेअरमन होते। अण्णांची आणि त्यांची पुण्याला शेवटची मीटिंग जी घटना होती की ती या विद्यापीठाच्यासाठी होती। आयुष्यभर अण्णांनी ज्याचं स्वप्न बघितलं ते आज क्लस्टर युनिव्हर्सिटीचं स्वप्न झालेलं आहे। आणि ती अण्णांच्या नावची ही युनिव्हर्सिटी आहे याचं सगळ्यात मोठं भाग्य आज आम्हाला आहे। 11 क्लस्टर युनिव्हर्सिटी या देशामध्ये आहे, पण या 11 युनिव्हर्सिटीमधलं जर सर्वोत्कृष्ट युनिव्हर्सिटी असेल तर ती आमची KBP युनिव्हर्सिटी आहे, कर्मवीर भाऊराव पाटील क्लस्टर युनिव्हर्सिटी आहे। अण्णांची पुण्यतिथी, आजचा दिवस अख्ख्या महाराष्ट्राच्या रेतच्या असल्यामुळे महाराष्ट्रा दृष्टीनं एक दशार्थीनं पंढरपूरला आपण विठ्ठलाच्या दर्शनाला जातो आषाढी एकादशी कार्तिक कशी, तर तशा प्रकारे आजच्या दिवसाला त्या भावनेनं सर्व गोरगरीब हिंदुकांचे ज्यांना वेळेतपूर्ण शिक्षण मिळालं असे लाखो विद्यार्थी त्यांचे चाहते सर्व इथे येत असतात, दर्शन घेत असतात, तेव्हा आजच्या दिवसाचा आनंद आमचा जो असतो त्याला सीमा नाही। जे काय आम्ही घडलो आहे ते रेतमुळं घडलो आहे, त्यामुळं तो मोठं योगदान असं वाटत नाही, त्यांच्यामुळं आलं आहे, त्यामुळं आम्हाला त्याच्यामध्ये जे काही मिळालं आहे ते बरेचसे आपल्याला त्याच्याकडे त्या कामाकरता वापरायचं असं आमचं।